नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, महाराष्ट्र मान्सून अपडेट आज या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। दक्षिण कोकणात ढगाळ वातावरण तर मुंबईसह अनेक भागात पावसाची माघार। हवामान खात्याने दिला मोठा इशारा। महाराष्ट्रात पावसाने आता पूर्णपणे विश्रांती घेतली असून परतीची वाट धरली आहे। येत्या 28 ऑक्टोबर पर्यंत पाऊस संपूर्ण देशातून नाहीसा होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली असून आज राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता दिसत नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे। तर मित्रांनो बघा, महाराष्ट्रातून आता पूर्णपणे पाऊस आणि विश्रांती घेतली असून परतीची वाट धरली आहे। येत्या ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस संपूर्ण देशातून नाहीसा होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट माहिती मिळेल। बघा मित्रांनो, दिलेल्या माहितीनुसार आज दक्षिण कोकणासह त्याच्या लगतच्या क्षेत्रात ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मात्र पावसाची शक्यता नसल्याचेही सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर अन्य जिल्ह्यातून पावसाची परतीची वाट धरली असून मुंबईसह अनेक भागात पाऊस नाहीसा झाल्याचे संकेत दिसत आहे। तर राजस्थानच्या दक्षिण भागात येत्या ऑक्टोबरपर्यंत पाऊस माघार घेईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। त्याचबरोबर मुंबईत आज निरभ्र वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे। तर बघा, महत्त्वाचे म्हणते सध्या संपूर्ण देशात सणासुदीच्या लगबगीला लागला आहे। यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद दिसत आहे असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे। बघा मित्रांनो, या पावसाने सर्व धरण पूर्णपणे भरली असून त्यामुळे पाणी कपातीचे संकट टळले आहे। मात्र परतीचा पावसाच्या मुसळधार पावसाने मात्र शेतीचे पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे। हा परतीचा पाऊस 1-2 दिवसात आपला राज्यातील मुक्का भाग संपूर्ण माघार घेईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। हवामान अंदाजानुसार हा पाऊस लवकरच म्हणजे 28 ऑक्टोबरपर्यंत पाऊस संपूर्ण देशातून नाहीसा होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। तर आज राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची यायची काही शक्यताही दिसत नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे। हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार वातावरणात कोकणासह दक्षिण लगतच्या क्षेत्रात ढगाळ हवामान राहणार असल्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे मात्र त्याचबरोबर अन्य जिल्ह्यातून परतीची पावसाची वाट ही धरली जात असून मुंबईसह अनेक भागात पाऊस नाहीसा झाल्याचे सांगण्यात येत आहे। तर हा पाऊस 28 ऑक्टोबरला पाऊस माघार घेण्याचे संकेत दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।